नमस्कार। सर्वात पहिल्यांदा आज 27 फेब्रुवारी आहे, मराठी राजभाषा दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। काही वेळेला एखाद्या विषयाचं आपल्याला इतकं प्रेम असतं की त्याविषयी वाटणाऱ्या सगळ्या मनामधल्या भावना आपल्याला खूप छान व्यक्त करता येतील की नाही असं वाटत राहतं। मला आजच्या मराठी दिनाविषयी असंच वाटतंय। महत्त्वाचं म्हणजे अगदी शाळेमध्ये असल्यापासून, अगदी आपल्याला भाषा कळायला लागल्यापासून भाषेचं विस्तारित रूप आपल्याला शाळेत भेटतं। आधी तर आपल्या घरात आपल्या आईबाबांकडून हे प्रेम कुठंतरी येतच असतं, ते आपण खूप अप्रत्यक्षपणे नकळतपणे या गोष्टी शिकत असतो। पण मग पुस्तकं, कविता, कथा, कादंबऱ्या, गोष्टी, जे जे काही आपल्या आयुष्यात येत जातं त्यामधून मला असं वाटतं आपल्या विचारांची जडणघडण होते, आपल्या भावनांचं पोषण होतं। खूप अवघड भाषा बोलता बोलता सुचते असं मला वाटतं आहे, पण शाळेपासून नकळता हे सगळे संस्कार होत असले तरी खऱ्या अर्थी मी जेव्हा कॉलेजमध्ये आले आणि मराठी विषयच मुख्य विषय म्हणून मी जेव्हा निवडला तेव्हापासून मला असं वाटतं की या भाषेमधल्या साहित्याविषयीची गोडी अजून खूप छान निर्माण झाली। म्हणजे पहिलं वाचलेलं पुस्तक मराठीतलं मी जाणतेपणी वाचलेलं पुस्तक मला आठवतं आहे, ते म्हणजे इंदिरा संत यांच्या ललितलेखांचा संग्रह मृद्गंध। आणि आजपर्यंत हा गंध माझ्या जीवनात दरवळत राहिला आहे असं मला वाटतं, कारण अगदी सहज भाषेमध्ये आपल्या रोजच्या जगण्यातल्या अनुभवांविषयी खूप जाणतेपणानं आणि सौंदर्यदृष्टीनं इंदिराबाईंनी जे काय लिहिलेलं आहे ते त्या वयामध्ये इतकं मनात रुजलं। त्यानंतर दुर्गा भागवतांचं ऋतुचक्र वाचलं आणि भोवतालचा निसर्ग त्याच्याकडे बघण्याची दृष्टीच पालटून गेली। आपण आहोत तिथेच, या जगण्याचंच किती सुख वाटतं हा दुर्गाबाईंचा विचार, त्याचा संस्कारही मनावरती झालाच। आणि मग त्यांची एक एक पुस्तकं वाचता वाचता त्यातलं विचारधन आपल्याला मिळत गेलं। रवींद्र पिंगे यांची पुस्तकं वाचताना समाधानाचं एक छान चांदणं मनात पसरत राहिलं। आजही कुठून थकून भागून यावं आणि आपल्या आवडीचं पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करावी आणि सगळा थकवा निघून जावा, भाषेनं मायेनं आपल्याला थोपटावं, आपल्याला पुन्हा जगण्याची शक्ती द्यावी, कधीकधी नव्या वाटा दाखवाव्यात, असं अनेकदा घडलेलं आहे। आपण घेतलेला एखादा निर्णय किती योग्य आहे असं वाटावं, असंच एखादं वाचनात समोर पान येतं। आणि मला तर वाटतं की पुस्तकातनं वाचनातनं होणारे हे छोटे छोटे साक्षात्कारच असतात। असं सुद्धा कितीतरी वेळेला घडलं आहे जे खूप वैयक्तिक निर्णयांशी आणि जीवनातल्या अनेक घडामोडींशी निगडीत आहे। व्यंकटेश माडगूळकरांची अनेक पुस्तकं याच्यामध्ये आहेत, दिबा मोकाशींच्या कथा आहेत, शांताबाई शेळके यांच्या तर अनेक पुस्तकांनी जीवन समृद्ध केलं आहे असं मी म्हणेन। आज मी कुणाच्या कवितांबद्दल बोलतच नाही आहे, मी फक्त गद्य, ललित लेखन, कथा, कादंबरी याविषयी केवळ बोलतीये। आणि नाटक तर मला जायला बघून आवडतं, नाटक मी सहसा हातात घेऊन कधी वाचलेलं मला आठवत नाही। पण या छोट्या छोट्या पुस्तकांनी, या छोट्या छोट्या गोष्टींनी इतकं काही दिलेलं आहे की मी नेहमी म्हणते की साधे तर आपण असतो पण सामान्य नाही राहिलो, कारण हे इतकं धन त्याच्यामध्ये। आपण म्हणतो आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, याचा अनुभव अनेकदा वाचनातनं घेता आला आणि पुढे निवेदनाच्याच व्यवसायामध्ये गेल्यामुळे लोकांशी याची देवाणघेवाण खूप करता आली की हो तुमचं मराठी ऐकल्यानंतर मराठी आवडायला लागते ही भाषा, किंवा आम्हाला मुलांना मराठी शिकवावं असं वाटतं आहे, असं जेव्हा प्रेक्षक येऊन अभिप्राय देतात तेव्हा खूप छान वाटतं आणि खऱ्या अर्थी आपलं शिक्षण सार्थकी लागलं असं सुद्धा वाटतं। मला शांताबाईंच्या नक्षत्र चित्री या पुस्तकामध्ये त्यांनी कुसुमाग्रजांचा दिनक्रम लिहिणारा एक त्यांचा लेख आहे, म्हणजे या लेखकांचं कुठलंही पुस्तक घ्यावं आणि ते वाचावं असं मला वाटतं। याच्यामध्ये खरोखर असं झालं आहे ना की आपणच तिथे गेलो त्यांच्या घरी आणि दिवसभर आपण ते कसे जगतात, कसे लोकांशी बोलतात, कसा त्यांचा व्यासंग आहे, कसं येणाऱ्या प्रत्येकाचं ते अगत्यानं स्वागत करतात हे आपण अनुभवतो आहोत असं वाटावं, इतकं सुंदर शांताबाईंनी ते लिहिलेलं आहे।
भाग्य असं की मला मिळालेले शिक्षक प्राध्यापकही इतके चांगले मिळाले की भाषा शिकत असलात तरी गाणं कधी सोडू नका असं माझ्या डॉक्टर चंद्रशेखर बर्वे सरांनी कायम सांगितलं. आणि गाणं शिकवत असताना ज्ञानेश्वरीमधल्या ओव्यांचे दाखले देत म्हणा किंवा कुठल्या तरी लेखकाबद्दल बोलत म्हणा, मला गाणं शिकवणारे पंडित विनायकराव केळकर हे असे गुरु मला लाभले, त्यामुळे सतत शब्द आणि स्वर याची एक सोबत मला मिळत राहिली आणि एक संपन्न सोबत, श्रीमंत सोबत असं मी म्हणेन. यामुळे कधी एकटं वाटलं नाही, कधीही कुठलंही काही अडचण आली तरी ती एका पुस्तकाबरोबर, म्हणजे आजही कार्यक्रम करून आल्यानंतर आपल्या मनाची एक तरल अवस्था असते आणि अशा वेळेला डॉक्टर अरुणा ढेरे यांचं कुठल्याही पुस्तकामधलं पान उघडावं आणि वाचायला घ्यावं असं मी अनेकदा करते. कारण एक स्त्री म्हणून आणि एक सर्जनशील मन त्यावेळेला जे एका तरल पातळीवर असतं, ती विचारांची देवाणघेवाण अरुणाताईंच्या पुस्तकांबरोबर इतकी छान होते की बरेचदा माझं हे ठरलेलं असतं की आता घरी जायचं, रिलॅक्स व्हायचं आणि अरुणाताईंचं पुस्तक वाचायचं. असे अनेक लेखक लेखिका आपण त्यांच्यासोबत जगतो आहोत, त्यांच्या विचारांबरोबर जगतो आहोत हा अनुभव अनेकदा येत राहिला. म्हणून माझ्या कित्येक कवितांमध्ये सुद्धा मी हे लिहिलं आहे की इवला इवला शब्द कसं सांगत राहतो जगणं, इवला इवला शब्द कसं सांगत राहतो जगणं, दिसत नसूनही सूर शिकवत राहतो गाणं. दिवा नसतानाही जग होते प्रकाशमय. खरंच या सगळ्या विचारांनी, या साहित्यांनी, या सुरांनी जगण्यामध्ये एक तेज आलं असं वाटत राहिलं. दिवा नसतानाही जग होते प्रकाशमय, जगण्यामध्ये झिरपत जाते गाण्याची ही लय. असंच करता करता या व्हिडिओजमधनं सुद्धा मी अधूनमधून म्हणून बोलत असते, कधीकधी थेट गाणं सादर करत असते. आणि आत्ता मी कुसुमाग्रजांबद्दल, त्यांच्या एका दिनक्रमाबद्दल शांताबाईंनी लिहिलेल्या लेखाचा उल्लेख केला, आज आठवणीनं मी तो लेख पुन्हा एकदा वाचला. आणि हे सगळं, म्हणजे हे सगळं साहित्यही परिचयाचं होण्याच्या आधी यातली अनेक गाणी ऐकलेली होती, त्या गाण्यांचे अर्थ पुढे कळत गेले, तर मी आज गाणं अर्थातच कुसुमाग्रजांचं निवडलेलं आहे. आणि जे लताबाईंनी गायलं आहे गाण्यानुसार, दिदींचा स्वर कसं वेगवेगळं रूप धारण करतो ते या गाण्यामध्ये पुन्हा मला प्रत्ययाला आलं. कारण अत्यंत धारदार अशा स्वरामध्ये दिदींनी हे गाणं गायलं आहे आणि ते ऐकल्यानंतर खरंच आपल्यामध्ये सुद्धा एक ऊर्जा जागी होते आणि अरे आपणही काहीतरी केलं पाहिजे असं वाटत राहतं. इतकी प्रेरणा अशा त्यांच्या गाण्यामधून मिळते. त्यामुळे या गाण्याने मी व्हिडिओचा समारोप करते आहे. आणि खरोखरी सर्व आपल्या मराठी भाषेच्या सर्व श्रेष्ठांना मी नमन करते. आणि अर्थात गाणं हा तर अविभाज्य भाग आहे, त्यामुळे कित्येक गाणी या मोठ्या गायक गायकांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. पंडितजींनी, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी याचं संगीत केलेलं आहे आणि हे खूप गाजलेलं गाणं आहे. त्याचं एक कळवं मी सादर करणार आहे, वेडात मराठे वीर दौडले सात. म्यानातून उसळे तरवारीची पात, म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. ते फिरता बाजू सडोळे किंचित बोले, सरदार सहा सरसा उठले शेले, रिकिबीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात, वेडात मराठे वीर दौडले.